जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. खामगावात चाललंय तरी काय, आमदार फुंडकरांनी व्यक्त केली नाराजी. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची केली मागणी. खामगाव शहरात गेल्या वर्षभरात खून, जबरी चोरी, विनयभंग, बलात्कार, दुचाकी चोरी व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करीत पोलिसांनी कठोर कारवाई करत या गुन्ह्यांवर आळा घालावा अशी मागणी खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे. आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज 2 जून रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खामगाव मतदारसंघामध्ये या परिसरात आपण पाहिलं असेल की काही खुनाच्या घटना, घरफोड्या, चोऱ्या, ॲक्सिडेंट वाढते प्रमाण होताना दिसते आहे आणि या दृष्टीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे, सोबतच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या सगळ्या संबंधाने मी आज ॲडिशनल SP साहेब आणि DYSP साहेबांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी या चर्चेदरम्यान ह्याच एक निष्पन्न झालं की काही गोष्टींचं पोलिसांनीही म्हणजे फार कडक करण्याची गरज आहे, कारण कुठेतरी नागरिकही नियम पाळताना दिसत नाही. संध्याकाळच्या दरम्यान जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणांमध्ये अवैध प्रकारचे कामं सुरू आहेत, काही ठिकाणी दारू पिणं चालू आहे, काही ठिकाणी गांजा ओढणं चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे. या दृष्टीने पोलिसांनी कठोर पावलं उचलले पाहिजे. पोलिसांचं काम हे अधिक कठोरतेने त्यांनी केलं पाहिजे आणि या खामगाव परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षित वातावरण वाटलं पाहिजे या दृष्टीने पावलं उचलले पाहिजे. यासाठी आजची मी त्यांच्यासाठी चर्चा करणार आहे. ते आज माझ्याकडे येऊन त्यांनी खामगाव शहरातील मागील घडलेल्या घटना, खून, काही ठिकाणी झालेल्या चोऱ्या, बसस्टँडला होत असणाऱ्या चोऱ्या, त्याचप्रमाणे गावातील ट्रॅफिकच्या समस्याबाबत तक्रार केलेली आहे. तर त्यांना मी सांगितलेलंच आहे, त्याचप्रमाणे खामगावच्या जनतेलाही सांगतोच आहे की गावात घडलेल्या ज्या घटना आहेत, खुनाच्या घटना, त्या आपसी वादातल्या आहेत आणि त्यातल्या दोन्ही गुन्ह्यामधले आरोपी तात्काळ अटक केलेले आहेत आणि कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये होणारच आहे. चोऱ्या उघड आणण्याचाही आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आहोत. गावातल्या ट्रॅफिक समस्या ही मोठी आहे, ते दिसतंच आहे. रस्त्यांचं प्रमाण सुधारलेलं आहे, त्याच्यामुळं रस्त्यावर स्पीडी व व्हेकल जास्त आहेत आणि बसस्टँड परिसरामध्ये होत असणाऱ्या रिक्षांची गर्दीमुळे जो नॅरो बॉटलनेक बनतो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. त्याचप्रमाणे गावात रस्त्यावर झालेलं अतिक्रमण हे सुद्धा कमी करून गावातली वाहतूक जितकी सुरळीत आणि व्यवस्थित करता येईल यासाठी नगरपालिका आणि अन्य प्रशासनाचाही सहभाग करून आपण ते करणार आहोत.